नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी या विषयांतर्गत काळ हा घटक आज आपण शिकणार आहोत हा घटक शिकण्यापूर्वी आपण वाक्य वाचन करून त्यातील क्रियापदे लक्षात घेऊया त्यामध्ये सुरुवातीचं वाक्य आहे राम अभ्यास करतो नंतर रामने अभ्यास केला राम अभ्यास करील या तीन वाक्यावरून आपल्या असे लक्षात येते की करतो ही क्रिया आत्ता आज चालू क्रिया आहे त्यानंतर केला ही क्रिया पूर्वी घडलेली आहे त्यानंतर करील ही क्रिया पुढे घडेल म्हणजेच या तिन्ही वाक्यामध्ये क्रिया घडण्याची वेळ वेगवेगळी आहे या क्रिया घडण्याच्या वेळेनुसारच काळाचे तीन प्रकार पडतात सुरुवातीचा प्रकार आहे वर्तमान काळ वर्तमान काळामध्ये क्रिया चालू असते त्यानंतर दुसरा का। प्रकार आहे भूतकाळ भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी झालेली असते त्यानंतर तिसरा प्रकार काळाचा आहे भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये क्रिया पुढे व्हायची असते या तीन प्रकारावरून आपल्या असे लक्षात येते की या उदाहरणामध्ये राम अभ्यास करतो म्हणजे अभ्यास आता करणे चालू आहे म्हणजे हे वाक्य आहे वर्तमान काळाचं त्यानंतर रामने अभ्यास केला म्हणजे रामचा अभ्यास पूर्ण झालेला आहे म्हणजे पूर्ण केलेलं आहे हे वाक्य आहे भूतकाळाचं त्यानंतर राम अभ्यास करील म्हणजे राम अभ्यास करणार आहे भविष्यकाळातील वाक्य आहे असं आपल्याला समजतं अशा प्रकारे आपण काळ या घटकाअंतर्गत काळ म्हणजे काय आणि काळाचे तीन प्रकार याविषयी माहिती अभ्यासली धन्यवाद